सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. साताऱ्याची सुदेशना शिवणकर हिने आंतरराष्ट्रीय झेपघेत साताऱ्यातील पहिली धावपट्टू होण्याचा मान मिळवलेला आहे. पाहूया सविस्तर या बातमीमधून. दक्षिण अमेरिका कोलंबिया येथे दिनांक 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट दरम्यान अंडर 20 वर्ल्ड ऍथलेटिक ज्युनियर चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धा होणार आहेत. पंजाब पटियाला येथे भारतातील खेळाडूची अंतिम निवड चाचणी करण्यात आली, त्यामध्ये साताऱ्याची सुदेशना शिवणकर हिने 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये 11.84 सेकंद आणि 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये 24.19 सेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवत दोन्ही प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याने तिची भारतीय संघामध्ये निवड झालेली आहे. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारी सुदेशना ही सातारा जिल्ह्यातील पहिली धावपट्टू खेळाडू ठरलेली आहे. मागील महिन्यामध्ये हरियाणा येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्येही तिने 100 मीटर 200 मीटर आणि 4x100 मीटर रिले या तिन्ही प्रकारांमध्ये सुवर्ण पदक मिळवून देशामध्ये सातारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केलेले आहे. तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व देश पातळीवर मजल दरमजल करत सन 2018 पासून सतत सराव आणि अथक परिश्रम करत येणाऱ्या सर्व स्पर्धेमध्ये यश आपल्या नावावर करत सुदेशनाचा खेळाचा प्रवास सुरू झाला. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे सुदेशनाने प्रतिनिधित्व केले आहे. वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये कांस्य ब्रॉन्झ सुवर्णपदक मिळवत महाराष्ट्राचे नाव देश पातळीवर सुवर्ण अक्षरांनी तिने लिहिले. आज देशपातळीवरील प्रवास पुढे नेत भारतभूमीच्या सेवेची संधी तिला मिळालेली आहे. कोलंबिया, दक्षिण अमेरिका येथे होणाऱ्या अंडर 20 वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेसाठी सुदेशना 100 आणि 200 मीटर धावणे या क्रीडा प्रकारामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ग्रामीण विभागातून देशपातळीवर आणि देशपातळीवरून आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये कामगिरी करण्याची संधी सुदेशनाला तिचे गुरु बाबर सर यांनी दिलेली आहे. फ्रांसिस इज नॉट रिप्रेजेंटिंग दिल्ली इन लेन नंबर 8. तैयार हो जाइए, शुरुआत हुई है लेन की और इस समय लेन नंबर 3 में सबसे आगे चलते हुए लेन नंबर 3 में आगे निकल रही है सुदेशना. सुदेशना ने अच्छी खासी लीड बना ली है और उनको ऐसा लगता नहीं कोई चुनौती मिलेगी. बिल्कुल 100 मीटर की दौड़, सुदेशना ने यहां पर गोल्ड मेडल जीत लिया है. बहुत ही शानदार तरीके से सुदेशना हनुमंत शिवान जो कि महाराष्ट्र की है, फिफ्थ नंबर.